सेशन नंबर एकोणतीस मधील प्रश्न हे एक्सेल मधील डेटा टॅबवर आधारित आहेत व त्यासाठी संबंधित रेफरन्स मटेरियलची फाईल म्हणजे आपण ओपन करून घ्यायची आहे एक्सेलच्या फाईल आपण ओपन करून घेऊया सदर एक्सेलच्या फाईलमध्ये चार टेबल देण्यात आलेले आहेत व त्यावर आधारित प्रश्न हे आपल्याला सोडवायचे आहेत टेबल नंबर वन वर क्वेश्चन आधारित आपल्याला पहिला प्रश्न सोडवायचा आहे त्यासाठी टेबल वन हे आपल्याला कॉपी करून घ्यायचे टेबल वन याच्या डेटाला सिलेक्ट करून घ्या कंट्रोल सी या शॉर्टकटच्या मदतीने कॉपी करून घ्या व खाली दाखवल्याप्रमाणे न्यू शीट या क्लीवर क्लिक करून कॉपी केलेला डेटा हा कंट्रोल वीच्या मदतीने पेस्ट करून डेटा पेस्ट केल्यानंतर कॉलमची रुंदी कमी करून घ्यावी जेणेकरून प्रश्न सोडताना आपल्याला सोपे जाईल सदर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला डेटा जो आहे तो टेक्स्ट टू कॉलमच्या मदतीने सेपरेट करा करण्यासाठी सांगितलेला आहे त्यासाठी नेम मधील डेटा आहे तो सिलेक्ट करून घ्या व डेटा टॅबमध्ये जायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक टूल दिलेला आहे ज्याचं नाव आहे टेक्स्ट टू कॉलम्स त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता आपल्याला नेमकं काय आहे ते जरा अगोदर समजून घेऊया नेमच्या कॉलममधील आपल्याला नावं दिलेली आहेत त्यातलं पहिलं नाव व आडनाव म्हणजे सरनेम हे आपल्याला सेपरेट करायचं आहे त्यासाठी नेक्स्ट करायचे व नाव व लास्टनेम म्हणजे नेम, नेम आणि लास्टनेम हे सेपरेट कशामुळे झालं आहे तर मध्ये जर पाहिलं तर प्रत्येक नाव आणि सरनेमच्यामध्ये आपल्याला एक ब्लँक स्पेस आहे म्हणून डीलमीटरमध्ये टॅपच्या ऐवजी स्पेसची निवड करायची तुम्ही पाहता की खाली डेटा प्रिव्यू मध्ये आपला डेटा आता सेपरेट झालेला दिसतोय नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर फिनिश करा फिनिश केल्यावर देर इज ऑलरेडी डेटा हिअर डू अँड टू रिप्लेस इट हा मेसेज येईल त्याला ओके करा तुम्ही पाहत असाल की नाव आणि आडनाव म्हणजेच लास्ट नेम हे आता सेपरेट झालेलं आहे अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एक आपला सोडवून पूर्ण केलेला आहे टेबल नंबर व दोनवर आधारित सेकंड प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणजेच टेबल नंबर दोन हे पुन्हा एकदा कॉपी करून घ्यायचं आहे आणि फोरकॉस्ट शीटच्या मदतीने डेटा आपल्याला फोरकॉस्ट म्हणजे पूर्वनिश्चित करायचा आहे त्यासाठी टेबल क्रमांक दोनला सिलेक्ट करा व कंट्रोल सीच्या मदतीने कॉपी करा पुन्हा एक नवीन शीट घ्यायचे व त्या शीटमध्ये हा डेटा पेस्ट करून घ्यायचा आहे आता फोरकास्ट म्हणजे एक प्रकारे पूर्व अंदाज जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे तुम्ही पाहताय की एम्प्लॉईज आहेत ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत आणि त्यांची मंथली सॅलरी आहे भविष्यात त्यांची मंथली सॅलरी कशी असू शकेल याचा फोरकास्ट म्हणजे पूर्व अंदाज आपल्याला लावण्यासाठी फोरकास्ट टूलबारचा वापर करायचा आहे त्यासाठी पूर्ण संपूर्ण डेटाला सिलेक्ट करून घ्या डेटा टॅबमध्ये जा व त्याच्यात फोरकास्ट शीट या टूलवर क्लिक करा तुम्ही पाहताय की फोरकास्टची वर्कशीट जी आहे ती आलेली आहे व याच्यामध्ये पूर्वनिश्चित आपण पाहतोय की जे एम्प्लॉईज आहेत ते ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेले आहेत व फोरकास्टमध्ये आपण अजम्शन करतोय म्हणजे अंदाज लावतोय की लोअर कॉन्फिडन्स म्हणजे कमीत कमी, कमी त्यांना किती सॅलरी द्यावी लागेल व अप्पर कॉन्फिडन्स म्हणजे जास्तीत जास्त किती सॅलरी द्यावी लागणार आहे तर अशा प्रकारे फोरकास्ट करू शकता हेच तुम्ही कॉलमच्या स्वरूपामध्ये सुद्धा दाखवू शकता किंवा लाईन चार्टच्या मदतीने सुद्धा दाखवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला फोरकास्ट टूलचा वापर करायचा आहे व याचबरोबर बरोबर दोन्ही प्रश्न सोडवून आपण सेशन नंबर एकोणतीस मधील प्रोसेस फॉलोचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत तर तुम्ही देखील अशाच प्रकारे सॉल्व्ह करून पहा धन्यवाद